नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे आणि लाडक्या बहिणींना महायुतीकडून दिवाळीची भेट मिळणार आहे. तर ती नेमकी भेट काय आहे आणि कोणता मोठा निर्णय झालेला आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला ही भेट कळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओ आहेत त्याची माहिती आपणास आता मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास 2 कोटी पात्र महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. अनेक महिलांच्या खात्यात 4,500 रुपये आणि 1,500 रुपये डिपॉझिट झालेले आहेत, पण काही महिलांच्या खात्यात अजूनही रक्कम जमा झालेली नाही. परंतु ज्या महिलांना 4,500 रुपये मिळाले आहेत त्यांच्या खात्यात काही दिवसामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहे, कारण सरकारने चौथ्या आणि पाचव्या हप्त्याची एकत्रित रक्कम 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बघा महिला भगिनींनो, काही महिलांच्या खात्यात हे 4,500 रुपये जमा झालेले आहे, काहीच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झालेले आहे आणि अशाही काही महिला भगिनी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये आजपर्यंत 1 रुपया पण जमा झालेला नाही. आता गव्हर्नमेंटने हे स्पष्ट केलेलं आहे की ज्या महिला भगिनींना 4,500 रुपये मिळालेले आहेत त्यांच्या खात्यात काही दिवसामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहे, कारण सरकारने आता चौथ्या आणि पाचव्या हप्त्याची एकत्रित रक्कम ₹3,000 महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण, ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत त्यांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात 4,500 रुपये जमा झाले आहेत, पण आता ऑक्टोबरमध्ये याच महिलांच्या खात्यात 14 हप्ताही जमा होणार आहे. तर पूर्वी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे, या आचारसंहितेमुळे सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता असा एकत्र मिळून 3,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघा महिला भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे, विधानसभा निवडणूक येऊ घातली असतानाच महिलांसाठी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. माझी लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्यातील हप्त्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यामध्ये दिले जाणार आहे असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भाऊबीजेच्या ओवाळणीचे पैसे महिलांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. महिला भगिनींनो, आता चिंता करण्याचं कारण नाही की आपल्या खात्यावर उरलेले जे काही पैसे आहेत, होऊ शकते काही महिला भगिनींच्या खात्यावर आजपर्यंत 1 रुपया पण आलेला नाही, तर त्यांच्या खात्यावर 10 तारखेपर्यंत 7,500 रुपये जमा होणार आहे. फक्त अट एवढीच आहे की त्यांचं फॉर्म मंजूर असायला हवा, त्याचबरोबर त्यांचं जे काही बँक अकाउंट आहे ते आधारशी लिंक असायला हवं. आणि ज्या महिला भगिनींना 3,000 रुपये मिळालेले आहेत त्यांच्या खात्यावर 4,500 रुपये जमा होणार आहे, तर काही महिला भगिनींना 1,500 रुपये मिळालेले आहेत तर त्यांच्या खात्यावर ₹3,000 जमा होणार आहे. तर अशा प्रकारची रक्कम या महिला भगिनींना मिळणार आहे. तर अशा प्रकारे महिला भगिनींनो, आपल्या खात्यावर हे पैसे निश्चित जमा होणार आहे आणि ज्या महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी या व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये कॉमेंट्स करा, म्हणजे आपल्याला त्यांच्यासाठी सोल्युशन प्रोव्हाइड करता येईल. त्यामुळे अजूनपर्यंत आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.